हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोबीचे पराठे। तुम्ही बघू शकता खूप छान पराठे तयार होतात आणि खूपच इझी आहे। 5 ते 10 मिनिटात हे पराठे तयार होतात आणि टेस्टी पण खूप असतात, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला बघूया कसे बनवायचे आता ते। पत्ताकोबीचा पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागेल बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड। आता आपण पराठ्याचं सारण तयार करून घेऊया। आता कढईत आपण 2 चमचे तेल घेऊया, नंतर त्यात जिरे टाकून घेऊया, जिरं थोडं तडतडलं की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि तो थोडासा परतून घेऊया। थोडासा कांदा लालसर झाला की आपल्याला त्यात पुढे पत्ताकोबी टाकायचं। इथे कांदा लालसर झाला आहे, आता आपण पत्ताकोबी टाकण्याआधी त्यात हिरवी मिरची टाकून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट टाकून थोडंसं परतून घेऊया। नंतर आता आपल्याला त्यात पत्ताकोबी टाकायचं आहे। आम्ही यामधलं सर्व पाणी काढून घेतलं आहे कारण की पराठा करताना मग आपल्याला व्यवस्थित जाईल आणि आता आपण हे थोडा वेळ परतून घेऊया। तेलावर चांगलं परतले की म्हणजे खूप छान टेस्ट येते। इथे बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे, आता आपण त्यात मसाले ऍड करून घेऊया। तर इथे आम्ही घेतले 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा धनेपूड आणि शेवटी 1 चमचा मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आपल्या सारणला। आता आपल्याला हे फक्त अजून 2 मिनिट शिजवून घ्यायचे, मग आपलं सारण तयार। पुढे आता आपण पराठा करण्यासाठी वळूया। शेवटी सारणमध्ये आपल्याला खूप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे सारण। पराठा बनवण्यासाठी इथे आम्ही गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात आता आपल्याला 1/2 चमचा मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकून पाणी टाकून आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तेल टाकल्यामुळे आपला पराठा खूप सॉफ्ट तयार होतो। आता आपण तो मळून घेऊया। जसं आपण पोळीसाठी डो तयार करतो तसंच आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पण आपल्याला सॉफ्ट ठेवायचा नाही, जास्त पण टफ नाही ठेवायचा आहे, म्हणजे मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे आपला पराठा तयार करताना फुटणार नाही। तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा डो 15 मिनिटसाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। थोडंसं त्याच्यावर कापड झाकून ठेवून द्या, म्हणजे आपले पराठे खूप सॉफ्ट तयार होतात। आता इथे 15 मिनिट झाले, मग आपण आता एक पराठा लाटून घेऊया। इथे आम्ही गव्हाचं पीठ लावून घेतलंय, आता आपण ते थोडंसं लाटून घेऊया आणि मग आता आपण त्यात आपलं हे सारण स्टफ करून घेऊया। सेंटरलाच ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थितपणे फोल्ड करता येईल। अशा पद्धतीने हे सर्व आपण
जसं मोदक बनवतो आपण तसं आपल्याला हे करायचं आहे. आणि वरचं थोडंसं पीठ उरलेलं काढून त्याला प्रेस करून घ्यायचं आणि परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपण त्याची पोळी लाटून घेऊ. जास्त पण बारीक नाही लाटायची आहे आणि जास्त पण जाड नाही लाटायचं आहे. आणि शक्यतो साईड साईडच्या बाजूनेच आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते फुटणार नाही, सारट बाहेर येणार नाही. तर इथे आम्ही हा पराठा लाटून घेत आहोत. तर इथे पराठा लाटून रेडी झाला आहे. आता आपण तो भाजून घेऊयात. तव्यावर आपण थोडं तूप सोडून घेऊयात आणि पराठा टाकून घेऊ. साईडने सुद्धा आम्ही इथे तूप सोडलंय. आता आपण तो उलट करून घेऊया आणि परत वरतून सुद्धा तूप सोडूया. दोघं साईडने आपल्याला पराठा व्यवस्थितपणे तूप लावून भाजून घ्यायचा आहे. तर इथे रेडी आहे आपले पत्ताकोबीचे पराठे. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आपल्या पराठ्याला आणि लेअर पण खूप सही आला आहे, पूर्ण एक समान लेअर आला आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तुम्ही बघू शकता खूप छान पराठा बनलेला आहे आणि टेस्ट पण खूपच सही लागते त्याची. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा की कसं झालं आहे. तर पुढे भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.